नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल करमळ्याची खबर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेला जनता कर्फ्यू यशस्वी झाला त्यानंतर आज सोमवारीही प्रशासकीय यंत्रणेकडून वेगवान अशा हालचाली सुरू असल्याचे दिसून आले सध्या खाजगी वा सार्वजनिक ठिकाणी पाच व त्यापेक्षा जास्त जणांनी एकत्र येणे थांबणे चर्चा करणे विविध स्पर्धा वा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करणे यास बंदी घालण्यात आलेली आहे याबाबत पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी अधिक माहिती दिली दुकाने उपारग्रे खानावळ सुपरमार्केट मॉल्स मनोरंजनाची ठिकाणे मैदाने जलतरण तलाव उद्याने व्यायामशाळा लॉटरी सेंटर प्राथमिक व माध्यमिक शाळा महाविद्यालये शिकवणी वर्ग संग्रहालये लॉटरी सेंटर आदी बंद ठेवण्याचे आदेश आहेत अत्यावश्यक सुविधा म्हणून किराणा सामान दूध फळे भाजीपाला औषधे अशा जीवनवस्तूक वस्तूंची ठिकाणे यांना परवानगी दिली गेली आहे याशिवाय शासकीय निमशासकीय कार्यालय सरकारी उपक्रम रुग्णालये येथील प्रतिनिधींसह परीक्षा देणारे विद्यार्थी व संबंधित शैक्षणिक व्यक्ती प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांना परवानगी दिली आहे मात्र संबंधितांनी नेमणुकीचे आदेश परीक्षा प्रवेशपत्रे आपली ओळखपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे अन्यथा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे अशी माहितीही श्रीकांत पाडुळे यांनी यावेळी दिली मुंबई पुणेसह इतर ठिकाणाहून करमाळ शहरात आलेल्या नागरिकांची संख्या वाढलेली आहे या पार्श्वभूमीवरच येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विना पवार यांनी कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे नागरिकांनी घाबरू नये मात्र कोरोनाबाबत गंभीर होऊन काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे तसेच मुंबई पुणे व परगावहून करमाळा शहरात आलेल्या नागरिकांच्या कुटुंबातील सदस्यांनी नोंदणी अर्ज घेऊन नगर परिषदेकडे नोंद करायची आहे सदर नोंदणी ही बंधनकारक असून संबंधित व्यक्तींनी चौदा दिवस घराबाहेर फिरू नये त्यांनी घरात विलगीकरण पद्धतीने राहताना साठ वर्षे वयापुढील व्यक्ती गर्भवती महिला लहान मुले रक्तदाब कॅन्सर मधुमेह अशा रुग्णांच्या संपर्कात येऊ नये दरम्यानच्या काळात सर्दी खोकला ताप श्वास या संदर्भात त्रास होऊ लागला तर शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करायची आहे असे आवाहनही पवार यांनी केले आहे कोरोना हा जीवघेणा रोग असून त्याचा संसर्ग पसरण्याचा वेग हा प्रचंड आहे त्यामुळे मी माझा रक्षक याप्रमाणे वागत घराबाहेर पडणे टाळावे स्वच्छतेचे नियम पाळावेत कारण कोरोनाला तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून रोखणे आवश्यक आहे त्यासाठी कोरोनाकडे चेष्टेचा विषय म्हणून पाहण्याऐवजी गांभीर्याने घेऊन जबाबदारीने वागत घरात बसून राहिले पाहिजे असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे दरम्यान तहसीलदार समीर माने यांनी शहरातील खाजगी डॉक्टरांची एक महत्त्वाची अशी बैठक तहसील कार्यालयात घेतली या प्रसंगी कोरोना प्रसाराला प्रतिबंध तसेच संभाव्य स्थितीचा विचार करून उपाययोजनांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली तसेच एखादा संशयित रुग्ण आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती देण्याविषयी डॉक्टरांना सूचना करण्यात आल्या हॉस्पिटल बेडचे आवश्यकतेनुसार अधिग्रहणाबाबतही त्यांना माहिती देण्यात आली रुग्णांच्या तपासणीवेळी गर्दी होणार नाही रुग्णांसाठी सॅनिटायझर साबण उपलब्ध व्हावा तसेच प्रशासनाचे निर्देश तात्काळ अंमलात आणावेत अशा सूचनाही तहसीलदार माने यांनी डॉक्टरांना दिल्या तहसीलदार समीर माने यांनी जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारी मेडिकल दुकाने किराणा दुकानदार दूध विक्रेते आदी प्रतिनिधींची एक बैठकी घेतली यावेळी जीवनावश्यक वस्तूंचा निरंतर पुरवठा होण्यासाठी चर्चा झाली यावेळी काळजी म्हणून दुकानाबाहेर सॅनिटायझर साबण पाण्याची व्यवस्था करण्याबाबत दुकानदारांना सांगण्यात आले कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी तालुक्यात केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच सुरू राहणार असून ग्राहकांना हात धुण्यासाठी संबंधित दुकानदारांनी दुकानाबाहेर सॅनिटायझर किंवा साबण पाण्याची व्यवस्था करावी अशा सूचनाही तहसीलदार समीर माने यांनी यावेळी केल्या नागरिकांनीही दुकानात जाताना दुकानाबाहेर हात स्वच्छ धुवून जावे आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये गरज असेल तरच दुकानात जावे विनाकारण गर्दी करू नये असे आवाहनही माने यांनी यावेळी केले कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या ग्रामीण भागात आजाराच्या संदर्भाने सर्वेक्षण सुरू करण्यात आले कुटुंबांना भेटी देऊन रुग्ण आजार यांची माहिती संकलित केली जात आहे सदर सर्वेक्षणासाठी आरोग्यसेवक सेविका घरोघरी जाऊन चौकशी करतायत कोरोनाच्या अनुषंगाने प्राथमिक स्वरूपात हे सर्वेक्षण केले जात असून ग्रामस्थांनी त्यांना माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर गायकवाड यांनी केलेले आहे करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर नमस्कार